नमस्कार मित्रांनो, आपण पाहिलं असेल मित्रांनो, आज दिवसभर एकच चर्चा होती व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, युट्यूबवर। मित्रांनो, आपल्या सर्वांचे लाडके बैलगाडी क्षेत्रातला एक जुना आणि जाणतं व्यक्तिमत्व, एक दिलदार व्यक्तिमत्व मित्रांनो, आपले सर्वांचे लाडके पंढरीनाथ शेट फडके उर्फ आप्पा आपल्यातून निघून गेले मित्रांनो। मित्रांनो, आप्पांचं जाण्याचं कारण म्हणजे अल्पशा आजाराने आप्पांचं निधन झालं। एक शेवटची रक्ताची उलटी त्यांच्यासाठी एक शेवटचा श्वास बनला मित्रांनो। नक्कीच मित्रांनो, लोकांच्या आठवणीत घर करून आज आप्पा आपल्यातून निघून गेले। मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रातला काळा दिवस ठरला आज आपल्यासाठी। सर्व गोरगरीब बैलगाडी मालकांना, बैलगाडी चालकांना, चाहत्यांना आप्पा आज पोरके करून गेले मित्रांनो। नक्कीच मित्रांनो, ज्याला कोण नव्हतं त्याला नक्कीच पंढरीनाथ शेटफडके होते। मित्रांनो, ज्याची ज्याची आप्पांशी शेवटची भेट झाली ती आपल्यासाठी कायम शेवटची भेट ठरली मित्रांनो। मित्रांनो, माझ्यासारखा एक छोटा बैलगाडी चाहत्याला सासवणमध्ये पंढरीनाथ शेटफडक्यांची माझी फक्त बघण्यात भेट झाली मित्रांनो। त्यातच मी पूर्ण बैलगाडी क्षेत्र समजलं मित्रांनो। नक्की जेव्हा बैलगाडी शर्यतीची बंदी उठली त्या बंदीसाठी पण मोठं योगदान म्हणजे पंढरीनाथ शेटफडकेंचे मित्रांनो। नक्कीच ज्या दिवशी निकाल लागला आणि बैलगाडी क्षेत्राचा निकाल आपल्या बाजूने लागला त्यानंतर मित्रांनो हातात फटाक्याची माळ घेऊन जल्लोष ज्या व्यक्तीने साजरा केला तो म्हणजे आपला सर्वांचे लाडके पंढरीनाथ शेटफडके। आपल्या काळजात कायम राहणार मित्रांनो। आपला देव हरपला, ज्या गरीब बैलगाडी मालकांना न्याय दिला द्यायचं काम केलं तर ते म्हणजे पंढरीनाथ शेटफडके। गरिबाची बैलं मोठ्या किमतीत घेऊन मित्रांनो, मोठी किंमत करून गरिबांना न्याय द्यायचं काम केलं आणि गरिबांना मोठं करण्याचं काम ज्या व्यक्तीनं केलं ते म्हणजे पंढरीनाथ शेटफडके मित्रांनो। नक्कीच मित्रांनो, आपले पंढरीनाथ शेटफडके आप्पा यांच्या आत्म्यास शांती लाभो। नक्कीच मित्रांनो, असे लोक पुन्हा कधीही होणे नाही मित्रांनो। कारण हे असं व्यक्तिमत्व होतं की त्यांचे कॉमेडी सर्वत्र ते हे होते। कारण बैलगाडी क्षेत्रात कायम अग्रेसर असणारे आपले पंढरीनाथ शेटफडके मित्रांनो, कायमस्वरूपी जे आपल्या हृदयात राहतील ते आपले पंढरीनाथ शेटफडके साहेब यांना पुढील त्यांची आत्म्यास शांती भेटो अशी आपण प्रार्थना करू। नक्कीच मित्रांनो, गरिबाचा काही वारी हरपला, गरिबाचा खरीच गरिबाचा वारसा हरपला मित्रांनो। नक्कीच आपल्यात पुन्हा एकदा पंढरीनाथ शेटफडके आपल्यात येतील अशी आपण आशा बाळगू आणि पंढरीनाथ शेटफडके यांना मी एक कट्टर बाकासूर प्रेमी माझ्याकडून पंढरीनाथ शेटफडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो। धन्यवाद मित्रांनो।